अशी ऑफर देण्यात आली की तुम्ही तिसरा उमेदवार परत घ्या आणि तिकडे आम्ही तुमचा जो पाचवा उमेदवार आहे त्याच्याकरता परत घेऊ। त्यावेळेस आम्ही देखील त्यांना विनम्रपणे असं सांगितलं होतं की आम्ही एक राष्ट्रीय पक्ष आहोत आणि राज्यसभा सदस्य आमच्याकरता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। देशाची पॉलिसी मोदी जी चालवतात तयार करतात आणि या सगळ्या पॉलिसी मेकिंग मध्ये राज्यसभा सदस्य एक अत्यंत महत्त्वाचा घटक असल्यामुळे आपण जसं म्हणता त्याच्या उलट आपण करा। आणि त्यावेळी आम्ही त्यांना लॉजिक हे दिलं होतं की पार्टी म्हणून सगळ्यात जास्त स्पेअर मत आमच्याकडे आहे। तुम्ही जरी आघाडी आणि अपक्षांच्या आधारावर बोलत असलात पण त्यांनी ते मान्य केलं नाही आणि मला अतिशय आनंद आहे की आमचे तिसरे उमेदवार हे देखील या ठिकाणी निवडून आले। आमच्या पियुष गोयलजींना 48 मतं मिळाली। पियुषजी आपल्या मुंबईचेच आहेत, आपल्याला कल्पना आहे, देशाचे मंत्री आहेत आणि राज्यसभेचे नेते आहेत। आपल्या राज्याचे माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनाही 48 मतं मिळाली आणि ज्यावेळेस ही 48 मतं मिळाली त्यावेळेस अनेकांना असं वाटलं की आता तिसरे उमेदवार येणार कसे, परंतु आम्ही त्याची रचना योग्य प्रकारे केली होती आणि त्यामुळे माजी खासदार असलेले धनंजय माणिक पुन्हा खासदार म्हणून तिसरे उमेदवार म्हणून निवडून आले। खर तर काल दिवसभरात जे काही आम्ही बघत होतो आम्ही सगळे शांत होतो, पण काही लोक मात्र सातत्याने मीडियावर बोलत होते, ट्वीट करत होते, एक प्रकारचा दुराभिमान आणि गर्व याचा दर्प। सत्ता जेव्हा डोक्यात जाते तेव्हा माणसाचा व्यवहार कसा होतो याचं चित्र हे काल सातत्याने पाहायला मिळत होतं। आणि मला तर आश्चर्य वाटतं, आम्ही नियमानुसार तक्रार केली, त्यांनी तक्रार केली, खरं म्हणजे उशीर तर त्यांच्या तक्रारीमुळे झाला। आमची तक्रार निकाली निघाल्यानंतर त्यांची तक्रार गेल्यामुळे पुन्हा 2-2.5 तास त्या ठिकाणी कमिशनला काम करावं लागलं। असं असताना यांच्या सगळ्यांची रेकॉर्ड ठरलेली आहे, ती रेकॉर्ड कोणाची बदलत नाही। महाराष्ट्राला वेठीस धरू नका, महाराष्ट्राला, अरे तुम्ही थोडी महाराष्ट्र आहे, तुम्ही उमेदवार आहे आणि तुम्ही चूक केली आहे आणि संविधानाने आम्हाला अधिकार दिलाय, बरं आम्ही तक्रार केली तर महाराष्ट्राला वेठीस धरणं आणि यांनी तक्रार केली तर फार स्वागतार्ह। म्हणजे एकीकडे संविधानाची शपथ घेतलेले मंत्री हे जेलमध्ये गेल्यानंतर त्यांची बेल रिजेक्ट झाल्यानंतरही त्यांना मंत्रिमंडळात ठेवतात। केवळ मंत्रिमंडळात ठेवतात असं नाही, अजूनही त्यांच्या विभागाचे निर्णय सोशल मीडियावर त्यांच्या फोटोसहित जाहीर करतात, म्हणजे वर्क फ्रॉम होमच्या ऐवजी वर्क फ्रॉम जेल अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते। आणि दुसरीकडे आम्ही एक तक्रार केल्याबरोबर यांनी संविधानाची पायमल्ली केली, हे संविधानाच्या विरोधात वागतात, हे जे आकांड तांडव करण्याचं एक तंत्र महाविकास आघाडी ज्या घटकांनी विकसित केला आहे त्या आकांड तांडवाचा काल पूर्ण पर्दाफाश झाला। आणि मला असं वाटतं की कालच्या निवडणुकीनंतर आज ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया या पाहायला मिळत आहेत, मी पहिल्या दिवशीपासून आपल्याला सांगत होतो
अंतरविरोधानी भरलेलं सरकार आहे. तो अंतरविरोध आज त्यांच्या प्रतिक्रियेतच दिसतोय. सगळे एकमेकावर दोषारोप करतायत. प्रत्येकाला वाटतं दुसऱ्यावर दोष टाकून आपण बाजूला व्हा. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की जरी एक मत जे बाद झालं ते बाद झालं नसतं आणि जरी नवाब मलिक यांना मतदानाची संधी मिळाली असती तरीही भारतीय जनता पार्टीच निवडून आली असती. इतके कन्व्हिन्सिंग मत आम्ही घेतलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की आता आमची अपेक्षा एवढीच आहे. मी काही कोणाला सल्ला देण्याकरता बसलो नाही. तरीही सरकारने अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. सरकारच्या आमदारांमध्ये प्रचंड अनरेस्ट आहे, भयानक अनरेस्ट आहे. कारण ज्यावेळी सरकारचे काम थांबलेलं असतं आणि राज्यामध्ये काहीच होत नाही त्यावेळी त्याचा राग आमदारांना फेस करावा लागतो. सत्ता पक्षाचे आमदार तो फेस करतायत. आणि म्हणून आम्ही जसं सांगितलं होतं की सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आम्हाला मतदान होईल तसं आम्हाला झालंय. विधान परिषदेच्या निवडणुका आहेत. मी बिलकुल सोप्या मानत नाही, निश्चित कठीण आहेत. पण तरी आम्ही उमेदवार का उभा केलाय याचं कारण अंतर्विरोध व्यक्त होण्याकरता जागा ही सत्ता पक्ष देऊ शकत नाही. अंतर्विरोध आणि राग व्यक्त होण्याकरता जागा विरोधी पक्षच देऊ शकतो. आणि म्हणून आम्ही जो उमेदवार या ठिकाणी उभे केले आहेत त्यांच्या माध्यमातून हा विरोध व्यक्त होईल आणि तीही जागा आम्ही प्रयत्नांची शर्त करून निश्चितपणे निवडून आणू हा मला विश्वास आहे. मी आज या निमित्ताने विशेष आमचे माननीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचं अभिनंदन करतो. अतिशय विपरीत परिस्थितीत दवाखान्यात ते ऍडमिट होते, नंतर त्यातनं बाहेर पडले, घरी गेले, बाहेर जाण्याची परमिशन डॉक्टरनी दिलेली नाही. अशाही परिस्थितीत त्यांनी कळवलं मी येणार म्हणजे येणारच. आणि या ठिकाणी ते पक्षाला आवश्यकता म्हणून मतदान करायला आले. मी खरोखर मनापासून त्यांचे आभार मानतो, त्यांना सॅल्यूट करतो. मुक्ताताई टिळक अतिशय विपरीत परिस्थिती होती. एक दिवस आधी येऊन इथे ऍडमिट झाल्या, दवाखान्यातनंच वोट देण्याकरता आल्या, पुन्हा दवाखान्यात गेल्या आणि तिथनं परत गेल्या. मला असं वाटतं हे जे स्पिरिट भारतीय जनता पक्षामध्ये आहे, आपण सरकारमध्ये आहोत की विरोधी पक्षात आहोत याचा विचार न करता आपल्याला एकसंघपणे जनतेकरता लढायचं आहे, अशा प्रकारची जी भूमिका आहे त्या भूमिकेचा हा विजय आहे. आमची जी काही महाराष्ट्रातली टीम आहे, आमचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वात आमच्या टीमने अतिशय चांगलं प्लॅनिंग केलं, योग्य प्रकारे नियोजन केलं आणि त्या नियोजनातनं हा विजय आम्हाला मिळाला. आणि या निमित्ताने आमचे निरीक्षक म्हणून आलेले श्री अश्विनी वैष्णवजी, जे आपल्याला कल्पना आहे की देशाचे आयटी आणि रेल्वे मंत्री आहेत, त्यांचंही मी मनापासून आभार मानतो की त्यांचंही चांगलं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी मिळालं. आणि जनतेच्या प्रश्नांवर म्हणजे एक विजय मिळाला म्हणजे आम्ही आता समाधानी झालो असं नाही, उलट या विजयाने आमच्यावरची जबाबदारी वाढवली आहे. जनतेच्या अपेक्षा सरकारकडनं नाही आहेत, त्या आमच्याकडनं आहेत. जनतेला वाटतं की ही मंडळी आपले प्रश्न उचलतील आणि आपल्याला न्याय मिळेल. एकीकडे जनता माननीय मोदीजींचं सरकार पाहत आहे, 8 वर्षात ज्या पद्धतीनं मोदीजींनी चमत्कार घडवलाय आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी करून दाखवल्या आहेत तसंच महाराष्ट्रातही झालं पाहिजे अशी जनतेची अपेक्षा आहे आणि आम्ही ते निश्चितपणे पूर्ण करू, एवढंच या निमित्ताने मी सांगतो. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसं सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।